तर गरबा खेळणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढत असल्याच्या वादातून मारहाणीची घटना अकोल्यामध्ये घडली आहे। या प्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। त्यांच्या मोबाईलमध्ये 250 पेक्षा अधिक महिलांचे छायाचित्र असल्याचं तपासामध्ये उघड झालंय। गरब्याच्या दरम्यान काही आक्षेपार्ह घटना घडलेल्या आणि राज्यातल्या या घटना आपण पाहतोय। अकोल्यामध्ये सुद्धा अशीच काहीशी घटना, अधिक माहिती घेऊयात। कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कुंदन, हे कोण होते लोक जे असे फोटो काढत होते आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली आहे? बरोबर, आता सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात महिला सजून धजून जाऊन आपल्या पूजा अर्चना आणि गरबारास खेळायला जात असतात आणि आपला उत्साह इथं पूर्ण करत असतात। परंतु अशा ठिकाणी काही टवाळ जे मुलं आहेत ते येत असतात आणि या महिलांचे फोटो काढतात। असेच चार हे जे युवक आहेत ही आता तिथल्या स्थानिक युवकांनी पकडले आहे त्यांना आणि पोलिसांच्या हवाले केलं आहे। हे चारही जे युवक होते हे उत्तर प्रदेशातील आहेत आणि पीओपीचं काम करण्यासाठी आलेले होते। एका घरी हे काम सुरू होतं, परंतु संध्याकाळच्या वेळी गरबा पाहायला आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे या महिलांचे फोटो काढलेले आहेत। फोटो काढतानाच युवकांच्या लक्षात आला आणि त्यांना तिथंच पकडल्यानंतर त्यांना चौकशी दिला आणि पोलिसांच्या हवाली केले आहेत। त्यांच्या मोबाईलमध्ये जवळपास 250 महिलांचे फोटो 250 फोटोच्या जवळपास सापडलेले आहेत आणि आता सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोठडी सुनावलेली आहे आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत ही चारही मुलं। कुंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। यूपीतल्या या तरुणांना अटक करण्यात आली आहे ज्यांच्या मोबाईलमध्ये महिलांचे तब्बल 250 फोटो सापडलेत।